वळूयात पुढच्या बातमीकडे। सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणपती अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या मूर्तीची झलक ही नुकतीच सर्वांना पाहायला मिळाली, पण आता लालबागचं राजा मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। लालबागच्या राजाच्या चरणी राजमुद्रेची कलाकृती ठेवल्यानं शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप होतोय, अवमान केल्याचा आरोप होतोय, आणि त्यामुळंच लालबागचं राजा मंडळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। तर सगळ्यात लोकप्रिय सार्वजनिक गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीची झलक ही नुकतीच काही दिवसांपूर्वी सर्वांनी पाहिली। तिथल्या राजमुद्रांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं, तिथल्या सेटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण आता लालबागचं राजा मंडळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। कारण लालबागच्या राजाच्या चरणी राजमुद्रेची कलाकृती ठेवल्यानं शिवाजी महाराजांचा अवमान होतोय असा आरोप केला जातो, आणि त्यामुळंच लालबागचं राजा मंडळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा कोण असेल, तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत। आपली आपल्या देवावर श्रद्धा असते, तुमची सगळ्यांचीच गणपतीवर श्रद्धा आहे। तुम्हाला असं वाटेल हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे आणि 100% देवावर बोलणार, अजिबात नाही, हा तुमच्या बुद्धीचा भ्रम आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी उभारणी केली आणि त्याच्यामध्ये जी राजमुद्रा रयतेच्या हितासाठी वापरली त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे। बऱ्याच लोकांना मी काही त्या गणपतीच्या त्या पायाच्या जवळ राजमुद्राचे फोटो पाठवले आणि त्याच्यावर सोशल मीडियावर चर्चा झाली तर बऱ्याच जणांचा पोट सुकून सुद्धा उठलाय। परंतु मी अगोदरच याच्यावर लाईव्ह आपण चर्चा करतोय, त्याच्यामुळे जबाबदारीनं बोललं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।